गुड मॉर्निंग। मागच्या तासिकेमध्ये आपण उजाड उघडे माळ राणही ही कविता आपण अभ्यासत होतो आणि त्या अभ्यासत असताना आपण कवितेची कवयित्री ललिता गादगे यांचा आपण परिचय करून घेतला होता आणि काही स्टांजांचं आपण एक्सप्लेनेशन अभ्यासलेलं होतं। तर आपण आता त्याच्या पुढेच अभ्यासणार आहोत। जी कविता अर्धवट आहे ती आपण आज पूर्ण करणार आहोत। मग कविता उजाड उघडे माळ राणही ह्या कवितेमध्ये कवयित्री ललिता गादगे यांनी काय सांगितलेलं आहे, तर वसंत ऋतू आला की निसर्ग सौंदर्याने मोहरतो आणि वसंत ऋतूच्या आगमनामुळे सृष्टीत काय काय बदल होतात ह्याचं वर्णन आपल्याला कवयित्री ललिता गादगे यांनी या कवितेमध्ये सांगितलेलं आहे। तर आपण आता पुढचं अभ्यासणार आहोत। बघा, आपण अगोदर बघितलं होतं, स्वागत करण्या वसंत ऋतूचे रंग उधळले दिशा दिशांना, बेरड कोरड इथली सृष्टी घेऊन आली ती नजराना। वसंत ऋतूचे स्वागत करण्यासाठी दिशा दिशांमध्ये काय झालेलं आहे, तर रंग उधळलेले आहेत आणि बेरड कोरड इथली सृष्टी म्हणजे भगभगीत रखरखीत झालेली इथली जी सृष्टी आहे ती आज वसंत ऋतूंचा नजराना घेऊन आलेली आहे, हे आपण बघितलेलं होतं। त्याच्यानंतर गर्द पोपटी लेवून वसणे, मुरडत आली लिंबोणी, जर्द तांबडी कर्णफुले ही घालून सजली नागपणी। बघा, गर्द पोपटी लेवून वसणे म्हणजे दाट पोपटी रंगाचे वस्त्र घालून लिंबाचे झाड लचकत मुरडत आले आहे आणि लिंबोणी पोपटी रंगाने सजलेली आहे। जर्द तांबडी कर्णफुले ही घालून सजली नागपणी आणि गडद तांबड्या फुलांचे डूल कानात घालून नागफणी सजली आहे। नागफणी म्हणजे काटेरी निवडुंग आहे, हे जणू काही कानामध्ये आपल्या डूल घालून सजलेलं आहे। बघा, एखादी मुलगी कशी कानातले घालते किंवा हिअरिंग्स घालते, त्याचप्रमाणे हे नागफणीच्या अंगावरती काटे असतात, म्हणजे ते जणू काही कवीने त्यांची उपमा केली, त्यांना काय दिलेली उपमा की जणू काही त्यांनी कानामध्ये कानातले हिअरिंग्स घातलेले आहेत। तिसरा आता पुढे बघूया आपण, लुसलुस पाणी अंगोपांगी झुले वड हा दंग होऊनी, दुरंगी चुनरीत उभी ही घानेरी ही नटुनी थटुनी। लुसलुस पाणी अंगोपांगी झुले वड हा दंग होऊनी, दुरंगी चुनरीत उभी ही घानेरी ही नटुनी थटुनी। बघा, वडाचे झाड सर्वांगावर लुसलुसीत कोवळी पाने लिहून गुंग होऊन झुलते आहे। बघा, वडाची जी पाने असतात ती कशी असतात रे, एकदम अशी मऊ मुलायम अशी पाने असतात आणि लुसलुस पाने अंगोपांगी आणि त्यांचं म्हणजे अंग शरीर, त्या वडाच्या पानाचं शरीर कसं असतं तर लुसलुसीत असतं, मऊशार असतं। झुले वड हा दंग होऊन आणि हा वडाचं झाड गुंग होऊन काय होत आहे, झुलत आहे। मग त्याच्या पारंब्या असतात त्या कसा होत असतात, त्या डुलत असतात, म्हणजे ते दंग होऊन एकदम शांतपणे काय होत आहे, ते झुलत आहे। दुरंगी चुनरीत उभी ही घानेरी ही नटुरी तटीने। बघा, ज्याप्रमाणे एखादी मुलगी एखादी नवरी आपल्या चुनरी घेऊन म्हणजे ओढणी घेऊन जशी सजलेली असते, दुरंगी चुनरी तो उभी ही घानेरी ही नटुनी थटुनी, म्हणजे ज्याप्रमाणे एखादी मुलगी लग्नासाठी नटून थटून बसलेली असते, त्याचप्रमाणे घानेरीचे झुडूप दोन रंगांचा दुपट्टा उडून नटून थटून उभा आहे। म्हणजे घानेरी हे काय आहे, तर झुडूप आहे आणि हे घानेरी काय करताय, तर नटू जणू काही यांनी काय ओढणीच त्याने आपल्या अंगावरती घेतलेली आहे आणि नटून बसलेला आहे, असं वर्णन कवयित्री ललिता गादगे यांनी केलेलं आहे। बघा, पुन्हा एकदा सांगतो, लुसलुस पाणी अंगोपांगी, वडाची पाणी पानाची कशी असतात रे, मऊ लुसलुसीत असतात आणि झुले वड हा दंग होणे आणि हा लुसलुस पाणी असलेला जो वड आहे तो कसा काय होतोय, तर एकदम दंग होऊन एकदम शांतपणे झुलत आहे। दुरंगी चुनरीत उभी ही आणि दोन ओढणीमध्ये, चुनरी म्हणजे ओढणी, दुपट्टा मग दोन दुपट्टा घेऊन घानेरी हे एक झुडूप आहे आणि ही झुडूप काय करताय, जणू काही नटून थटून बसला आहे, कशासाठी, तर वसंत ऋतूचं स्वागत करण्यासाठी। पुढे
सड़ सड़ झड़ झड़ पिंपड़ पाने मऊ मुलायम मोर पुसापरी सांबर लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागता पाणंदी वरी। बघा सळसळ झळझळ पिंपळ पाने म्हणजे पिंपळ पिंपळाची जी पाने असतात पिंपळ म्हणजे पिपल का पेड़ मग पिंपळाची जी पाने असतात त्या पिंपळाच्या पानांचा आवाज कसा येतो रे सळसळ 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 असा आवाज येत असतो। मग सळसळ झळझळ पिंपळ पाने मऊ मुलायम मोर पिसापरी आणि ही कशी असतात मोराच्या पिसासारखी एकदम कशी असतात मऊ मुलायम असतात। पिंपळाची झळझळीत तेजस्वी सळसळीत करीत असलेली पाने मऊ मृदू कोमल मोर पिसांसारखी चमकत आहेत आणि पाणंदीच्या अरुंद वाटेवर लाल कळ्यांनी लगडलेले सांबरांचे रोप स्वागतासाठी उभे आहे। उभे स्वागता पाणंदीवरी सांबर लाल कळ्यांनी सांबर लाल कळ्यांनी उलखडून उभे स्वागता पाणंदीवरी म्हणजे सांबर म्हणजे काय तर काही ठिकाणी सांबरला सांबर म्हणजे विदर्भामध्ये त्याला कोथिंबीर त्याला सांबर असे म्हणतात। मग सांबर लाल कळ्यांनी लखडून उभे स्वागता पाणंदीवरी आणि पाण्याचा दोन असे बांध असतात त्या बांधाच्या मधून जाणारं पाणी असतं त्या पाण्याच्या बांधावरती सांबर लाल कळ्यांनी लखडून म्हणजे ते स्वागत करण्यासाठी उभा आहे। कोणाचं तर वसंत ऋतूचं स्वागत करण्यासाठी सांबर लाल कळ्यांनी लखडून म्हणजे त्या सांबर जे आहे कोथिंबीरीचं झाड त्याला लाल लाल कळ्या आलेल्या आहेत आणि त्या कळ्या पकडून ते सांबर जे कोथिंबीरीचं झाड आहे ते उभं आहे कशासाठी तर ह्यांचं स्वागत करण्यासाठी वसंत ऋतूचं स्वागत करण्यासाठी। पुढे बघूया पळस फुले ही बहरून आली या मातीच्या अंकावरती कुसुमे सारी या जगातली पाहून त्यांना मनात झुरती। आता मातीच्या मांडीवर पळस फुले बहरून आलेली आहेत मातीच्या अंकावरती अंकावरती म्हणजे काय तर मांडीवरती पळस फुले ही बहरून आली आहेत पळसाची फुले पळस हे झाड आहे ह्या पळसाला फुले येतात आणि ही फुले बहरून आलेली आहेत मातीच्या अंकावरती म्हणजे मांडीवरती कुसुमे सारी या जगातली पाहून त्यांना मनात चुरती आणि या विश्वातील सर्व फुले फुलाफुलांचा पळस फुलांचा भर पाहून मनात झुरत बसली आहेत आणि पळसाला फुले आलेली पाहून बाकीची सर्व जी फुले आहेत कुसुमे म्हणजे फुल सारी या जगातली सर्व जी फुले आहेत त्यांना पाहून काय होत आहेत तर मनात झुरत आहेत म्हणजे त्यांना फील होत आहे की त्यांना वाईट वाटत आहे म्हणजे हे पळसाला जे फुल येतात ती फक्त वर्षातून एकदाच फुले येत असतात मग असं जे पळसाला फुले आलेली पाहून बाकीच्या झाडांना बाकीची फुलं जी आहेत त्या फुलांना फील होत आहे आणि ही पळस फुले कशा स्वागत करण्यासाठी आलेली आहेत तर वसंत ऋतूचं स्वागत करण्यासाठी आलेली आहेत। पुढे आंब्याच्या मोहरातून आली कोकिळेची सुरेल तान उजाड उघडे माळरानही गाऊ लागले वसंत गान। आता बघा वसंत ऋतू आल्यामुळे आंब्याचे झाड मोहरलेले आहे आणि ज्या वसंत ऋतू ज्या वेळेला येतो त्यावेळेला आंब्याला मोहर येतो म्हणजे त्याला काय छोटे छोटे फुले येतात आंब्याला फुले येत असतात मोहर येत असतो। मग आंब्याच्या मोहरातून आली कोकिळेची सुरेल तान आणि ज्या वेळेला आंब्याला मोहर येतो त्यावेळेला कोकिळा जी पक्षी आहे त्या कोकिळेची मधुर तान म्हणजे ज्या सूर त्या आंब्याच्या झाडामधून मधून येत असतो म्हणजे कू कू असं ते कोकिळा ओरडत असते। उजाड उघडे माळरानही गाऊ लागले वसंत गान भकास पडलेले उघडे बोडके माळरानही आणि आता वसंत गान गाऊ लागलेले आहे। उजाड उघडे पडलेले जे माळरान होते ते काय झालेलं आहे तर वसंत ऋतू आल्यामुळे ते सुद्धा काय करू लागलेले आहे तर वसंताची गाणे गाऊ लागलेली आहेत। तर अशा प्रकारे ही जी कविता आहे या कवितेमध्ये वसंत ऋतू येत असतो म्हणजे वसंत ऋतू ज्या वेळेला येतो त्यावेळेला वसंत ऋतू आला की निसर्ग सौंदर्याने बहरतो आणि बहरून आल्यानंतर निसर्गामध्ये काय काय बदल होतात त्याचं वर्णन आपल्याला कवयित्री ललिता गादगे यांनी या कवितेमध्ये सांगितलेलं आहे आणि ही कविता तुम्हाला नक्कीच समजलेली असेलच उजाड उघडे माळरानही। आता मी तुम्हाला शब्दार्थ सेंड करणार आहेत तर ते शब्दार्थ तुम्ही स्क्रीनशॉट लिहून वहीमध्ये आपल्या लिहून घ्यायचे आहेत। धन्यवाद।